हाय फ्रेंड्स मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे तुम्हाला मस्तपैकी असा एक अंडा राईसचा प्रकार दाखवणार रा आहे तो खूप खायला टेस्टी आणि अप्रतिम लागतो तर ह्यासाठी आपल्याला राईस कसं शिजवायचं आहे ते आपण बघणार आहोत आपण कुकरमध्ये एक कप तांदूळ घेऊ मी इथं बिर्याणी राईस घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा बासमती राईस घेऊ शकता आणि हा स्वच्छ पाण्याने चोळून असा धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि जेव्हा आपण कुकरमध्ये राईस शिजवतो तेव्हा आपण एक कप जर राईस असेल तर दीड कप पाणी घालायचे आणि बाहेर जर पातेला शिजवणार असेल तर एक कप जर राईस असेल तर दोन कप पाणी घालून शिजवायचं आहे आणि ह्यामध्ये मीठ टाकून हलून आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करणार आहोत आता हे तयार झालेला आहे भात तो मी मोकळा करून घेतलेला आहे एका कढईमध्ये आपण चार चमचे तेल घालू आणि त्यामध्ये बारीक कट केलेले दीड ते दोन कांदे घालू आणि ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालू अशा कट केलेल्या त्या देखील छान अशा कांद्यावर परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पातीचा जो कांदा असतो तो दोन ते तीन मी अशा उभे काप करून चिरून टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आता त्यामध्ये कोबी घालू आपण बारीक कट केलेला सुद्धा परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण हळद घालू अर्धा चमचा आपल्याला कलरसाठी हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचा मी इथं काळं तिखट घालणार आहे काळ्या तिट्टाने खूप छान अशी चव येते आणि हे मॅगीचं क्यूब जे असतं मॅजिक क्यूब हा ते एक मी ह्या तेलावर घालणार आहे आणि ते परतून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता मॅगीचं मॅजिक क्यूब कसं असतं ते हे आपल्याला आणायचे ते कुठल्याही राईसमध्ये खूप छान लागतं आता ह्यामध्ये मी चार अंडी टाकणार आहे ती व्यवस्थित असं परतून घ्यायची या भाज्यांमध्ये आता हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे मी यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं कांद्याची पात घालून घेऊ आणि ते देखील असं छान परतून घेऊ आता आपल्याला ही अंड्याची भुर्जी छान अशी बारीक करून घ्यायची पुलातण्याच्या सह्याने व्यवस्थित असं ही अंड्याची भुर्जी बारीक करून घ्यायची आता ही व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे आता आपण त्यावरती मीठ घालू चवीनुसार आणि पुन्हा हे परतून घेऊ आता ही तयार झाली आपल्याला राईससाठी लागणारी अंडा बुर्जी आता त्यामध्ये आपण हा शिजवलेला राईस टाकू हा राईस व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे हा व्यवस्थित बुर्जीमध्ये असं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये कच्चा कोबी घालायचं आहे वरतून आणि थोडीशी कांद्याची पात घालायची एका कपामध्ये चार लोक आरामशीर हा राईस खाऊ शकतात नुसता जर राईस असेल तर चार लोक एकदम आरामशीर खातात त्यामुळे रात्रीच्या जेवणाला हा एक छान ऑप्शन आहे अंडा राईस आता यामध्ये आपण पुन्हा एक मॅजिक क्यूब घालू एक अंड्याच्या बुर्जीमध्ये घालायचे आणि एक राईसवर घालायची आणि थोडंसं राईसवर पुन्हा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि हे दोन्ही घातल्यावर परतून घ्यायचे आता या राईसला कलर आणण्यासाठी आपल्याला सोया सॉस घालायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला हे फक्त कलरसाठी घालणार आहोत नाही घातलं तरी चालेल मग तुम्ही तेलामध्ये जेव्हा तिखट आणि हळद घालताल तेव्हा थोडं जास्त प्रमाणात घाला आता हे तयार झालं आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं परतून झालेलं आहे आता आपण सर्व करू तयार झाला आपला अंडा राईस थैल्यावर मिळतो अगदी तशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि तशीच टेस्ट लागते खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा आणि मॅजिक क्यूब टाकल्यामुळे खूपच टेस्ट येते त्याला वेगळ्याच प्रकारची सॉसेस टाकायला लागत नाही काही नाही खूपच छान लागतो आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद